काम झालं? ऑफ कोर्स, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सोहमच्या मनात संशय निर्माण केलाय. आता त्याला बाकी कसला डाऊट नाही आला, तरी एवढं मात्र नक्कीच वाटेल की मी आणि स्वप्नाली आम्ही दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखतो. व्हेरी गुड. आता पुढे, आता पुढची पायरी, आजची रात्र. सोहम. हा अरे, हे पेपर्स पाहिले मी व्यवस्थित. एक फ्रँकली सांगू का, हे प्रोजेक्ट आपण जर असंच्या असं फॉलो केलं ना तर फारसा प्रॉफिट हाती नाही लागणार. ह्यात थोडे आणखीन बदल करावे लागतील. अरे मग करू की मित्रा, तू म्हणशील ना ती सगळी मेहनत मी ह्याच्यावर घ्यायला तयार आहे, फक्त नाही म्हणू नकोस. नाही मग तू ते बदल करून घे ना, मग आपण बोलू. एक सांगू, नाही तुला नसेल पण मला खात्री आहे की तू मला नक्की मदत करशील. मोठ्या दिलाचा आहेस यार तू. एका टाकलेल्या मुलीशी लग्न करायला मोठं मनच लागत. काय म्हणलास? हो का, टाकलेल्या मुली. टाकलेली? तुला कोणी सांगितलं? चिडतोस काय मित्रा? रिलॅक्स. सरदेशमुखांच्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कोणाला माहित नसेल असं वाटतं तुला? चर्चा आहे सगळीकडे. वाईट वाटून घेणार नसेल तर एक सांगू, तुला लग्न न झालेली मुलगी सुद्धा मिळाली असती. उगाच घाई केलीस तू दुसरं लग्न कर. नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतोयस? हे तुझं स्वतःच बाळ असताना तू इतका घाईत निर्णय कशाला घेतला? हे बघ, तुझा खूप जुना आणि प्रामाणिक मित्र म्हणून मी तुला हे सांगतोय. नाही तर मी सांगितलंही नसतं रे. सोहम कितीही झालं ना तरी सावत्र आई ती सावत्र आई. हे माझी आई सावत्रच आहे आणि तिच्या सख्या पोटच्या मुलांपेक्षा माझं जास्त केलंय तिने. मान्य आहे ना, पण आता का बदललाय? हल्लीच्या या मॉडर्न मुली तशा नसतात रे. त्यांना खूप गोष्टी हव्या असतात, त्यांच्या खूप सुप्त इच्छा असतात. नाही आता उदाहरण दाखल, तुझ्या या दुसऱ्या बायकोला तिचं स्वतःच मूल व्हावं असं वाटत असणारच. आणि ते एकदा झालं की मग ती तुझ्या मुलाकडे लक्ष देईल का? कसं आहे सोहम, इतका मोठा त्याग करणं सगळ्यांना जमतच असं नाही रे. तू म्हणतोयस त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही. तू एक काम कर, तू तिला सरळ विचार. नाही, त्यापेक्षा तू तिच्याकडून वचन घे की ती स्वतः कधीच आई होणार नाही. बघ, जर तिने तुला ते वचन दिलं तर मग तुझी खात्री पटेल, पण जर का तिने तुला ते वचन नाही दिलं तर मात्र तिच्या मनात काहीतरी वेगळं आहे. कळतंय ना? चल बघ, म्हणजे निर्णय तुझा आहे, मी आपलं सांगण्याचं काम केलं, कारण संसारही तुझा आहे.
हो? काय झालं? काही काम होतं का? नाही यार, काम असं नाही, मला एक विचारायचं होतं तुला. विचारा ना. काय विचारायचं होतं? ते बघ, मला आढेवेढे घेऊन असं काही बोलता येत नाही, त्यामुळे मी सरळ विचारतो. तुला तुला तुझं स्वतःचं मूल असावं असं वाटतं? नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की आपलं दोघांचं मूल असावं असं तुला कधी वाटतं का? तर प्रत्येक बाईलाच वाटतं. बाळाला जन्म देण्याच्या कळा आपण स्वतः सोसाव्यात असं न वाटणारी बाई असेल का या जगात? त्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये. तुला तुला ऑलरेडी एक मूल तसं बघायला गेलं तर आहेच ना. हे मूल तुझंच आहे ना स्वप्नाली? मग असं असताना दुसऱ्या एका मुलाची काही गरज आहे? तुम्ही विचारलं म्हणून सांगत होते. खरं तर आपल्या बाबतीत या चर्चेला काही अर्थ आहे का? पण तरी ही आजची परिस्थिती समजा बदललीच, मला एक वचन हवंय तुझ्याकडून. कसलं वचन? हेच की काहीही झालं तरी आपलं मूल होणार नाही ह्याची काळजी तूही घेशील, आणि याचा आयुष्यभर सांभाळ करशील मनापासून. या बाळाचं तर मी मनापासून करतेच आहे आणि करेनच. तसं वचन मी याआधीही तुम्हाला दिलंय. तुला कळलं नाही, आपलं मूल कधीही होणार नाही याची तूही काळजी घेशील हे वचन हवं मला. मला वाटतं या बाबतीत आपण आधी सासूबाईंशी बोललेलं बरं. म्हणजे तू मला वचन देत नाही, म्हणजे खर तर तुला तुझं स्वतःच मूल हवंय का? अहो, मला आधी काय म्हणायचंय ते नीट ऐकून तर नीट ऐकून घे. याआधी मी दोन वेळा तुला नीट समजावून सांगितलं होतं, या घरात तू आलीस ती केवळ ह्या बाळाला आईची गरज होती म्हणून, आणि तुझं स्वतःच मूल मी तरी होऊ देणार नाही. तू आयुष्यभर ह्याचाच सांभाळ करायचास, कारण हेच तुझं मूल आहे, कळलं? अचानक हे काय आलं यांच्या मनात? हे सगळं मला सासूबाईंना सांगायलाच हवं. सासूबाई, सासूबाई, स्वप्नाली, हे ग काय झालं? सासूबाई, मला बोलायचं होतं तुमच्याशी. अगं बरं झालं तू इथे आलीस, मला पण तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. कशाबद्दल? अगं आपल्या सोहमचा वाढदिवस येतोय, मला असं वाटतं की या वर्षी आपण तो दणक्यात साजरा करू. काय ना ग, तसं त्याला वाढदिवस असं खूप लोकांसमोर साजरा करायला आवडत नाही, पण यावर्षी खूप सहन केलंय त्याने. नशिबाने तुझ्यामुळे त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण आले, तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांना बोलवूया आणि सगळ्यांसोबत साजरा करूया. तुला काय वाटतं? अगं बाई, तुझं काहीतरी काम होतं ना? कशासाठी आली होतीस? सासूबाई, खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. काय बोल ना, काय झालं? नाही, काही झालं नाहीये, पण तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. काय? अक्का साहेब, काय झालं? लवकर चला, बाळाचा पाळणा तुटलाय.
खाली पडलाय. काय? हो अगं, अरे देवा, सावकाश ग, सावकाश. पाळणा तुटला कसा? आत्ताच तर झोपवला होता मी याला. अगं पण झोपलेल्या बाळाला एकटं सोडून बाहेर गेलीसच कशी तू? या एवढ्या जीवाला कोणी एकटं सोडत? सोहम, अरे ओरडतस कशाला? ती 2 मिनिटं माझ्याशी बोलायला आली होती, तिची काहीच चूक नाहीये. आई ह्या मुलाला सांभाळायची जबाबदारी तिची आहे. मुळात ती या घरात कशामुळे आलीये हे कसं विसरू शकते ती? कशाला इतका त्रागा करतोयस? बाळाला काही लागलं नाहीये बघ. अगं पण लागलं असत तर? आई, यापुढे ह्या बाळाचा सांभाळ तू करशील, हिच्यावर माझा विश्वास नाही. स्वप्नाली, रडू नकोस, त्याला बाळाची खूप काळजी वाटते ना, म्हणून असं बोलला तो. हे बघ, मी समजवते त्याला. हा सोहम, काय झालंय तुला? हा काय रे, त्या स्वप्नालीची काहीही चूक नसताना तिला लागेल असं का बोललास तू? सगळ्यात आधी मुळात तिची चूक आहे हे मान्य कर, सतत तिला पाठीशी घालत बसू नकोस. आणि दुसरं म्हणजे कितीही काहीही झालं तरी ती ह्याची सावत्र आई आहे, आपलं मानून का करेल ती ह्याचं काही? हे तू बोलतोस? अरे सोहम, मी तुझी सावत्र आई आहे हे तू विसरावस, एवढं प्रेम केलं ना रे मी तुझ्यावर, आणि तरी सावत्र शब्दाचा वापर शिवीसारखा करतोयस माझ्या समोर. काय रे, मी तुला कधी सावत्र वागणूक दिल्याचं आठवतंय तुला? अगं तू तशी नाहीच आहेस आई, स्वप्नालीचा काय भरोसा? तिला तिचं स्वतःच, आणि हो तिला हवंय स्वतःच मूल, माहितीये मला. हो मग त्यात वावगं काय, सांग ना मला. वावगं नसलं तरी तिचं स्वतःच मूल जन्माला आल्यानंतर ती याच्याकडे दुर्लक्ष करणार. मला खंत वाटते की तू हे बोलतोस. अरे पूजा आणि करण पेक्षा जास्त प्रेम केलं रे मी तुझ्यावर. सोहम, एका आईच्या ममतेवर असा आरोप करण्याचा तुला अधिकार नाही. हा तुझ्याविषयी बोलतच नाहीये, मी तिच्याविषयी बोलतोय. तुला एका शब्दाने जरी दुखावलं तरी पाप लागेल का? पण तिला जर स्वतःच मूल झालंच तर. थांब, पुढे बोलू नकोस. सोहम, ज्या बाईच्या मनात आईची माया असते ना, तिला मूल झालं नाही ना तर ती पशु पक्ष्यांवर, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांना जीव लावते. तिच्या स्पर्शाने झाड वेली बहरतात. का माहितीये? कारण तिच्या मनात आई असते. आणि एखाद्या बाईच्या मनात जर आई नसेल, ती मुलाला जन्म देऊन सुद्धा कोरडी राहू शकते एखाद्या पाषाणासारखी. घरात आहे ना रे रुपाली, बघतोयस ना तिच्याकडे. मूल होणं शारीरिक असलं तरी आई होणं शारीरिक नसतं, मानसिक अवस्था असते ती. सोहम, माझा स्वप्नालीवर पूर्ण विश्वास आहे, तिच्यात आईची माया आहे रे.
माझी खात्री आहे ती तुझ्या आणि कल्याणीच्या बाळाला कधीच अंतर देणार नाही. सोहम, आजपर्यंत कधी माझ्यातल्या आईचा अपमान नाही ना केलास तू? माझी विनंती, तिच्यातल्या आईचा पण अपमान करू नकोस. खेळ आत्ता कुठे सुरू झालाय स्वप्नाली? जिंकायचं कसं ते मला चांगलंच माहिती आहे, म्हणून मी तुला जिंकून दाखवेनच. सोहम, अरे इतक्या लवकर उठलास? हा नाही अगं, तशी रात्री काही फार झोप नाही आली लवकर. जरा झोप लागली तर पहाटे पुन्हा जाग आली. मग म्हटलं नुसतं तळमळत पडून राहण्यापेक्षा काम उरकून टाकूयात ना. सोहम, मनात राग धरून ठेवला ना की असंच होत? नाही ग, असं असं काही नाहीये. मला सांगतोयस, तू बोलला नाहीस ना तरी मला कळतं बरं का. हे बघ, स्वप्नाली तुझी बायको आहे, खूप चांगली मुलगी आहे. अरे तुझ्या बाळाचं सगळं करते ती आणि अगदी व्यवस्थित करते. हे बघ, तिची काहीही चूक नाही, उलट मी म्हणते तुझा गैरसमज झालाय. आणि सोहम, कालची भांडणं आज मिटवून टाकायची असतात रे, तरच संसार सुखाचा होतो बघ. माझा आई, तिच्याशी बोल. ऐकतोयस का? काय म्हटलं मी? बोलतोस ना? बरे बघ, मी देवळात जाऊन येते.